गोदूने आपल्या विरुद्ध कांगावा करण्याआधी तिलाच बदनाम करायची ही नामी संधी चालून आली होती आपल्या गळ्यामध्ये पडणारी पेटत्या फटाक्यांची माड काढून ते बेसावध संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये टाकायची बाया बापड्यांच्या नावाने शंभूराजांना बदनाम करण्याची कारस्थाने चालूच आहेत त्यात गोदूचेही प्रकरण खपू ते, ते दोघेही पितापुत्र शंभूराजांच्या वाड्याकडे धावले मात्र प्रत्यक्ष तिथे पोचल्यावर भीतीने त्यांचे पाय लटपटू लागले दोघांनीही एकमेकांना चेतवायचा प्रयत्न केला पण सिंहाच्या गुभेत शिरून त्याला ललकारण्याची हिंमत त्या दोघांमध्येही नव्हती घाबरलेल्या ले बापलेकांनी घोडी तशीच पुन्हा शिवाजी महाराजांच्या राजप्रसादाकडे वळवली थोड्याच वेळात महाराज पालखीतून जगदीश्वराच्या मंदिराकडे निघणार होते तितक्या त्र्यंबकरावाने तोंडावर पालथी मूठ ठेवली आणि ठोठो करत बोंब मारत ओरडू लागला पळवली हो पळवली युवराजांनी गरिबांची सून पळवली आपल्याच हाताने आपले थोबाड फोडत निवासराव मोठ्याने ओरडत होते तिथे जमलेले बघे आणि मानकरीसुद्धा चक्रावले उद्याच्या राजगादीच्या धन्यावर अशी उघड चिखलपेक करावी तेही महाराजांच्या राजप्रासादासमोर शिवाजी महाराजांनी तातडीची पावले उचलली वाडकर पिता पुत्रांना आत बोलवून घेतले त्र्यंबकराव राजांच्या पायावर डोकं आपटीत अंगावर आभाड कोसळल्यासारखा ओरडत होता महाराज खुद युवराजांकडून अशी आगडी घडणार असेल तर आम्ही जगायचं तरी कसं खामांश राजे कडारले त्र्यंबकराव आपली जी बाबरा खूप बोलत आहात आपण शिवाजी राजांची मुद्रा अतिशय गंभीर दिसू लागली खरे तर पहाटेच पूजा आटपून उंची वस्त्रालंकार परिधान करून शिवाजीराजे पंचमीच्या सोहळ्यासाठी बाहेर पडायच्या विचारत होते मात्र आज सणासुदीचा मुहूर्त साधून अंगावर रंगाऐवजी बेअब्रूचा बुक्का उडवला जाईल याची त्यांना बिलकुल कल्पना नव्हती सदरेवर बसलेल्या शिवाजी महाराजांची चर्या कमालीची ताणली गेली होती एका मोठ्या दडपणांचे ओझे घेऊन ते अतिशय बेचैन स्थितीत सदरेवर बसून होते शंभूराजांनी तातडीने आमच्यासमोर दाखल व्हावे असा आरोप नव्हे तर कडक हुकुमच त्यांनी धाडला होता बैठकीसमोरच्या बसक्या गादीवर त्र्यंबकराव आणि निवासराव अवघडून बसले होते आपल्यावर घोर अन्याय झाल्याचा कांगावा त्यांनी चालूच ठेवला होता तितक्यात दालनाबाहेर पावले वाजली आपल्या गळ्यातील पाचूच्या माळेशी चाडा करीत धीमी पण ऐडदार पावले टाकत शंभूराजे तिथे दाखल झाले युवराजांच्या पाठोपाठ त्यांच्या धर्मपत्नी येसुबाई सुद्धा आत आल्या त्यांच्या सदरेवरील अनाहूत येण्याने थोरले महाराज चमकले तोच त्यांची नजर त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या स्वच्छ लुगड्यातल्या त्या नवयौवनेकडे गेली शंभूराजांच्या अन्यायाची शिकार झालेली हीच ती अभागी तरुणी असावी हे शिवाजीराजांनी तात्काळ ओळखले परंतु येसुबाईसारख्या आपल्या समंजस सुनेच्या उपस्थितीने मात्र महाराजांच्या गोंधळात अधिकच भर घातली तसं त्यांनी थेट प्रश्न केला सुनबाई इकडे येण्यामागचं आपलं प्रयोजन काय येसुबाई काहीशा वरमल्या त्यांच्या ओठांच्या पाकळ्या उकलल्या परंतु त्यांना बोलायचे धाडसच होईना येसुबाईंच्या साक्षीने महाराज मवाळ होण्याऐवजी अधिक कठोर झाले नकळत त्यांच्या हाताच्या मुठी वळल्या कपाळावरच्या शिरा फुगीर झाल्या आणि ते गरजले सोनबाई आपण अनभिज्ञ आहात किंवा तुम्हाला अंधारात ठेवण्यात युवराज यशस्वी झाले आहेत पण लक्षात ठेवा आपण सुनबाई शंभूंचे हे गुणणे आणि ह्या अशा वाढत्या हरकती एकवेळ त्यांचा पिता डोळ्याआड करेल पण राजाला आपला राजदंड ममतेच्या डोहात फेकून देणं परवडणार नाही गाभाऱ्यातल्या मंत्रघोषासारखा शिवाजी महाराजांचा आवाज दुमदुमू लागला येसुबाईंना पुढे एक शब्द उच्चारता येणार संभाजीराजांची चर्या अपमानित झाली कमालीच्या तणावाने त्यांनी मानखाली झुकवली या वातावरणाचा परिणाम म्हणून की काय त्र्यंबकराव आणि निवासरावाला मोठे बळ प्राप्त झाले बापले धाडसाने उठले त्र्यंबकरावाने आपल्या अंगावरांची उपरणे झटकले पिंपळ पानासारखा तो सडसड करत बोलला महाराज महाराज मला माझी सून हवी महाराजांनी एक जडजडीत कटाक्ष शंभूराजांकडे फेकला ते दुःखी स्वरात बोलले दुर्दैव केवळ दुर्दैव आज स्वराज्यात कोणाही स्त्रीची अब्रू सुरक्षित राहिली नाही असे रयत उघड बोलू लागली तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं एक कमालीचा सन्नाटा खाजगीकडे पसरला महाराजांच्या कठोर शब्दाने युवराज आणि युवराज्ञी यांचे बोलणेच खुंटले वाळकर पिता पुत्रांच्या जोर चढला तसा गुदूचा श्वास कोंडला तिला यापुढे गप्प बसवेना ती सरळ महाराजांच्या पायावर कोसळली आणि कडवडून बोलली नाही नाही महाराज मला थोडं बोलू द्या हे सारं कुंभाळ आहे महाराज महाराज हा माझा नवरा आणि हा माझा सासरा दिसतात तसे भोडे बाबडे साधेसुधे नाहीत गोदू धाडसानं बोलू लागली गोधूने महाराजांपुढे गाराणे घातले आई भवानीची शपथ घेऊन सांगते महाराज हे दोघेही स्वराजद्रोही दगाबाज आहेत आज पंचमीच्या गर्दीचा फायदा घेऊन राजानं इथे रायगडावरच जीवे मारायचा कट रचला होता या दुष्टांनी तितक्यात सदरेबाहेर थोडीशी गडबड उडाली पाठोपाठ आपला जरीखाटी शेला सावरत उंचे पुरे जाडजूड हाडापेरांचे अण्णाजी दोतो अचानक आत आले पल्लेदार मिशा डोळ्यांच्या बोलक्या बाहुल्या दोन्ही कानांमध्ये झुलणाऱ्या भिकबाड्या तुकतुकीत सावळा रंग सारा त्यांचा कुर्रेबाज रुबाब होता पासष्टी ओलांडलेल्या अण्णाजी पंतांनी थोरल्या महाराजांसमवेत अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले होते महाराजांपुढे नम्रतेने झुकून त्यांनी मुजरा केला ते बोलले माफी असावी महाराज विना अवतन्याचा आणि बिना हुकुमाचा मी सदरीत आलो पंत काहीसे थबकले पुढचा शब्द उच्चारण्याआधी अण्णाजी दत्तोंनी शंभूराजांकडे टवकारून पाहिले तशी युवराजांनी घुशातच त्यांच्या नजरेस नजर भिडवली युवराजांच्या डोळ्यातील चमकत्या बाहुल्या पंतांना त्यांना बर्चीच्या धारदार धारधार पात्यासारख्या भासल्या त्या दोघांमध्ये विस्तव जात नव्हता अण्णाजी पंतांनी शेल्याने कपाळावरचा घाम टिपला सावरासावरीच्या भाषेत ते बोलले राजे ही बिचारी गोदू माझ्या मेवणीची मुलगी बरे हे त्र्यंबकराव माझे जवळचे नातलग आहेत राजे पंतांच्या आगमनानंतर वातावरण अधिकच गंभीर बनले त्र्यंबकरावाने आपले मुंडाशे काढून शिवाजी राजांच्या पायावर ठेवले तो दुःखी स्वरात उरडला महाराज महाराज गरिबांची सून गरीबाला परत द्या हो वाडकर पिता पुत्रांच्या किंकाळ्यांनी अण्णाजींना अधिकच धारिष्ठ आले ते महाराजांना बोले राजे कल्याणच्या मुसलमान सुभेदाराच्या स्वरूप सुंदर सुनेला साडीचोळीचा सा करून सन्मानानं परत पाठवणारे आपणच होतात ना जाऊ दे महाराज ह्याच दरबारात ह्या डोळ्याने खूप चांगले दिवस पाहिले आहेत म्हणूनच पुढचं काही बोलावंसं वाटत नाही महाराजी कमालीचे खजील दिसू लागले होते त्यांनी रागानेच येसूकडे नजर टाकली मात्र घडत्या प्रकाराचा कसलाही परिणाम येसूबाईंवर झाल्याचे दिसत नव्हते उलट एक प्रकारच्या अभिमानाने आणि निर्धाराने त्या तेजस्वी दिसत होत्या त्यांनी पंथांच्या तोंडाला तोंड देत सरळ सवाल केला पुराव्याशिवाय भलत्या सलत्या कोणावर किटाळ घ्यायचा अधिकार कोणालाच नसतो अन अब्रू म्हणाल तर ती जशी प्रजेला प्यारी असते तशीच आहे ये येसुबाईंच्या अचानक हल्ल्याने पंत काहीसे वरमले मात्र महाराजांनी तातडीने हस्तक्षेप करून येसुबाईंना रोखले सोनबाई तुम्हावर कदाचित पतिप्रेमाची भुरळ पडली असेल परंतु तुमच्यापेक्षा एक पिता या नात्यानं आम्ही युवराजांना चांगलं ओळखतो मघापासून ज्यांच्या भोवती वादाची वावटळ घोंगावत होती ते शंभूराजे मात्र चुप होते फक्त श्रवणभक्ती करत होते आपल्या पित्याचा आपल्याच बाबत अविश्वास अलीकडची त्यांची आपल्यावरची गैरमर्जी पिता पुत्रांचे संबंध बिघडावेत म्हणून राजदरबारात प्रत्यही घडणारी कटकारस्थाने या साऱ्यांचा वास त्यांना केव्हाच लागला होता त्यांना अधिक राहावले नाही दुःखी स्वरात शंभूराजे बोलले आबासाहेब दुःख याचंच वाटतं की आम्हाकडून काही गुन्हा घडला नसताना आम्हाला गुन्हेगार ठरवलं जात आहे हा घोर अन्याय आहे आबासाहेब आपण आज घडलेल्या प्रकरणाची जरूर शहानिशा करावी तपासानंतर ही खात्री पटेल की आज होळीच्या माळावर ऐन मिरवणुकीत आतिषबाजीच्या ऐवजी तोफेतून खरेखुरे गोळे उडवले जाणार होते कटवाले तुमच्या जीवावर उठले होते आबासाहेब त्यांची वेळेत खबर द्यायला ही निष्पाप गुदू पुढे धावली ती मूर्ख ठरली आणि आम्ही बदनाम पण तितक्यात तिथे मुल्ला हैदारांची स्वारी येऊन पोहोचली थोरल्या राजांनी त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघितले त्यांच्या न्यायबुद्धींवर राजांचा खूप विश्वास होता साठीतले मुल्लासाहेब पापण्यांची उघडझाप करीत म्हणाले महाराज आपल्या आदेशानुसार आज वाघ दरवाजाजवळच्या तोपेसाठी पोचलेल्या बारुदांची आम्ही चौकशी केली ती बाजूची दारू नव्हतीच ती तर खरी तोपगोड्यांची बारूद होती हे ऐकून सारेच अचंबित झाले हिंदवी स्वराज्याच्या राजधानीतच घातपाताचा हा प्रकार घडत होता ही बाब खूप चिंतेची होती मुल्ला हैदरांनी आपल्या चौकशीचा पूर्ण वृत्तांत सांगितला थोड्याच वेळात स्वतः कान्होजीराव ही सदरेवर पोहोचले त्यांनी शिवाजीराजांना सांगितले महाराज त्या संशयितांपैकी चारांची प्रेत सापडली आहेत वरच्या लिबासावरून पठाण दिसत होते पण ते खरेखुरे पठाण नव्हते याआधी ह्या मुलगात त्यांना कोणीही बघितलं नव्हतं शिवरायांच्या चर्येवरच्या ताणल्या गेलेल्या रेषा आता मावळल्या त्यांच्या चमकत्या बाहुल्यांनी गोदूंकडे कृतज्ञतेच्या भावनेने पाहिले शंभूराजांकडे मोहरा वडवत ते बोलले एवढी तातडीची खबर होती तर आपण वाघदरवाजाकडे जाण्यापूर्वी आम्हाला आगाऊ कल्पना काय नाही दिली शिवराज तिकडे धावून तोफा निकामी करून मराठ्यांच्या पंचप्राणांचं रक्षण करणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं आबासाहेब शंभूराजे उत्तरले आता शिवाजी राजांची कठोर नजर वाडकर पिता पुत्रांवर खिळली त्या दोघांची भंभेरी उडाली होती ते ततफफ करीत राजांकडे बघत होते घडल्या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबिरे होते याची अण्णाजींनाही कल्पना आली त्यांचा आरंभीचा ताठा आता आपोआप सैल झाला आता सर्वांच्याच नजरा थोरल्या महाराजांकडे वळल्या थोरल्या राजांच्या मुखातून निरक्षीर विवेक बुद्धीने शब्द बाहेर पडले अण्णाजी पंत या प्रकरणाचं एकूण गूढ वाढलं आहे त्याची पूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे कान्होजी चौकशीपूर्ण होईपर्यंत या बापलेकांना कच्च्या बंदीखान्यांमध्ये ठेवून द्या त्र्यंबकराव आणि निवासराव यांच्या पाठीला भाल्यांची टोके लावली त्यांची रवानगी बंदी शाळेकडे झाली त्यांच्यासाठी अण्णाजी काहीही करू शकले नाही शंभूराजांच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवत महाराज बोलले माझं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नकोस बाळा कुठंतरी गपलत आहे खास आम्ही जरूर चौकशी करू त्याची आबासाहेब स्पष्ट सांगतो तुम्हाला तुमच्या प्याऱ्या पुत्रापासून दूर लोटण्यासाठी साऱ्या सुष्टपुष्ट शक्ती एक झाल्या आहेत महाराजांनी ममतेने शंभूराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले त्यांच्या पाठीवरून स्निग्ध हात फिरवत ते बोलले आमच्या कारभाऱ्यांकडून काही चुका घडल्या असेल त्याची निश्चित शहानिशा केली जाईल परंतु एक लक्षात ठेवा शंभू आमचे अष्टप्रधान आमचे दरकदार स्वराज्याचा प्रासाद उभा करण्यासाठी गेली चाळीस वर्षे रात्रीचा दिवस करणारे हे सारे आमचे जीवाचे जिवलग आहेत त्यांचा मान मरातम त्यांची प्रतिष्ठा जपणं हे युवराज या नात्याने तुमचंही कर्तव्य आहे